ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 25 तारखेला आळंदीहून होणार असून पुण्यामध्ये 26 तारखेला रात्री पालखी येणार आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेऊयात. पालखी जिथे थांबते, पालखीचा जिथे निवास असतो 2 दिवस, तिथल्याच सगळ्या ट्रस्टी आणि कार्यकर्त्यांकडून. नानी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतके वर्ष ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करताय, तर पालखीच्या पूर्वतयारीचा कार्यक्रम काय असणार आहे? कार्यक्रम घोडेपुढे चालतात, दिंड्यापुढे चालतात. माणसं चांगली माग पांगलीला घोडेपुढे शिरत चालत नाही, घोडे थांबतात. हो, आणि जेव्हा सगळी स्वार दिंड्या पिचील त्या घोडेपुढे चालत जायचं शिरत. हां, आणि मग पालखीचं प्रस्थान झालं आणि पालखी इथे आली की मग काय असतं? आरती होते. हां, आरती होते संध्याकाळी. चालत 7 आरती होते. आरती एक सोय पडे जरी घेऊवायचं नाही, अगदी सगळे शांत, अगदी सगळं दिंडी होऊन देतात आणि मग आरती होते. सगळ्या दिंड्या होऊन देतात आणि मग आरती करतात आणि मग पांगा पांगा होते आपली. त्यांची आरती झाल्यानंतर परस्पर घेतात, पांगा पांगा जाते ज्याचे आपल्या वस्ती जाग्यावर जातात लोक, जेवणं खावणं सगळं त्यांचं चालतं. हो, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्ञानेश्वर वारी केली 40 वर्ष आहे. जोरात बोला. 40 वर्ष तुम्ही वारी केलेली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी काय सांगाल, तो अनुभव कसा होता? ते सांगायला आता मला एवढं येत नाही आता मला ना सरलं. ती वारी चांगली झाली माझी. त्यावेळेला 12 रुपये 15 रुपये भिशी होती, आता 1000 रुपये भिशी आहे. हो, आता आणि आता लय हौशी आहे. आता त्यावेळेला डाळ तांदूळ दळून आम्ही पिरा पाण्यात खात होतो, चप्पल नव्हती पायात. त्यावेळेला लहऱ्या नव्हत्या, खड्डा गाडी होत्या. आता इतकं आज पण आता लय सवय झाला. आणि आम्ही जाऊन चालत जाऊन स्वयंपाक करायचे, चालत जायचं स्वयंपाक करायचं, दगडे मांडायचं स्वयंपाक करत. तेव्हा थोडी माणसं असायची 250-300 माणसं, आता 600-700 माणसं काय असतात काय 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 देणे ते. आता लय सुख आहे, आता अति सुख आहे. आणि पाऊस भरपूर होता, पाऊस भरपूर होता, पाऊस सगळे शांत चांगलं होतं. तेव्हा दवाखाने नव्हते, एकच गाडी चहाची, एकच दवाखान्यात गाडी नव्हते, ट्रॅक्टरनं पाण्याचं एकच. मला तुम्हाला विचारायचं आहे की पालखीची पूर्वतयारी, ज्ञानेश्वर माऊलींची पुण्यात येणार आहे पालखी, तर काय केलेली आहे त्याविषयी विश्वस्त म्हणून तुम्ही काय सांगाल? मी भवानीपेठ पालखी उत्सव मंदिर हे रत्नाकर हरिश्चंद्र उपाध्यक्ष. पालखी यायची जी पूर्वतयारी, रंगरंगोटी, बाकीचे जे वारकऱ्या लोकांची जी व्यवस्था आहे ती प्रत्येक मंडळाने केलेली आहे. आणि ज्यावेळेला पालखी येते इथे त्यावेळेला सर्व वारकऱ्यांची व्यवस्थित उठबस होते, त्यांचा नाश्ता होतो, त्यांचं जेवणपाणी व्यवस्थित होतं. आणि आमच्या पालखी उत्सव मंदिराकडून जे सेवेकरी आणि जे इथं पोलीस पाहायला येतात, पोलिसांचे नाश्त्याचा बंदोबस्त, जेवणाचा बंदोबस्त, वारकऱ्यांचा बंदोबस्त, आम्ही हे नाश्ता चहा पाणी जेवण वगैरे सर्व आमच्या मंदिरातर्फे करतो. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, वारीची इतके वर्ष तुम्ही सेवा करत आहात आणि दिंड्या पताका सगळ्या वैष्णवांचा मेळा आता आपल्याला 2 दिवसांनी पुण्यात बघायला मिळणार आहे, तर त्याविषयी तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काय सांगाल? कारण तुम्हाला भुजबळ मामा म्हणून सगळेच ओळखतात. काय नाही, हा जो माऊलींचा सोहळा आहे तो परंपरेनुसार चालू आहे. भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिरमध्ये जवळ 100 ते 150 वर्ष इथं पालखी सोहळा येतो, तर त्या सोहळ्यामध्ये सर्व कार्यकर्ते मिळून सर्व ट्रस्टींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करतो आणि जास्तीत जास्त सुविधा द्यायचा आम्ही वारकऱ्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही प्रयत्न करतो. पालखीचं प्रस्थान आता उद्या होणार असून 28 तारखेपर्यंत पालखी पुण्यात राहणार आहे आणि त्याच्यानंतर पालखी पुढच्या प्रवासाला निघणार आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.